तर आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आलूचे चिप्स बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण या ठिकाणी आलू घेतलेला आहे आणि याला आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे वरचे जे सॅलट आहे तर ते काढून घेणार आहोत. तर आता आपण पाणी टाकून स्वच्छ यांना धुवून घेऊ. आता हे आलू आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे आलूचे जे वरचे सॅलट आहे तर ते काढून घेणार आहोत. हे सर्व आलूचे सॅलड जे आहे ते आपण आता काढून घेऊ. तर आता जे आलू आहे जे आपण पूर्ण सोलून घेतलेले आहे, आता हे आलू आपण पूर्ण सोलून घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी एक किसणी घेतलेली आहे आणि आलू जे आहे या किसणीने आपल्याला त्याचे छोटे छोटे जे चिप्स तयार करून घ्यायचे आहे. तर ह्या ठिकाणी आलूचे चिप्स जे आहे आपण इथं तयार करून घेऊया. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किसणीच्या सहाय्याने आपण हे जे आलू आहे तर ते किसून घेतलेले आहे आणि त्याचे असे चिप्स आपण तयार करून घेतलेले आहे. तर यानंतर याच्यामध्ये आता आपण एक चमचा जे आहे ते मीठ घेतलं आहे आणि चिप्सवर आपण चव बाजूने थोडं थोडं हे मीठ आता टाकून देऊ. तर चिप्सवरती जे आहे ते आपण हे मीठ आता टाकून देणार आहोत आणि याला असं जे आहे आपण सुकू देणार आहोत साधारणतः 2 तास. याला आपल्याला असं पाण्यात आपण समजा तुम्हाला तुरत तयार करायचा असेल तर गरम पाण्यामध्ये याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि साधारणतः कपड्याने याला स्वच्छ पाणी पुसून आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तरी पण आपले चिप्स तयार होते. पण आपण याला ना सुकू देणार आहोत साधारणतः 2 तास. आता आपण असे जे याच्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे एका परातीमध्ये याला आपण साधारणतः आता 2 तास सुकवण्यासाठी ठेवून देऊया. उन्हामध्ये किंवा आपण फॅनच्या खाली पण ठेवलं सुकवण्यासाठी तरी पण चालेल. तर ह्या ठिकाणी जे आपण चिप्स आहे असे कपड्यावरती वाळू घातलेले होते साधारणतः 2 तास झालेले आहे. आता एका प्लेटमध्ये आपण याची सर्व चिप्स काढून घेऊ आणि लगेच याला आपल्याला आता तळायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण एका कढईमध्ये आता तेल टाकून घेऊ गरम करण्यासाठी. साधारणतः आपला जास्त काही तेलाचा वापर करायचा नाही कारण चिप्स जे आहे आपले थोडेच आहे तर इथलं जे तेल आहे ते आपलं पुरेसे आहे. आता हे चिप्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता लगेचच आपण हे चिप्स जे आहे ते तळून घेऊया. आता हे चिप्स आपण तेलामध्ये सोडून देऊ. तर या ठिकाणी बघू शकता तेलामध्ये सोडल्यास हे चिप्स जे आहे ते वरती तरंगलेले आहे कारण आपण याला सुकू दिलेलं होतं आणि छानपैकी जे आहे ते चिप्स आपले तळत आहे. जास्त आपल्याला तेल पण लागत नाही. ते सर्वच्या सर्व जे चिप्स आहे आपण हे तेलामध्ये सोडून देऊ आणि थोडे तर राहू देऊ ते परत आपण तळून देऊ. एक एक करून आपण हे आहे थोडेसे चिप्स आहे ते आपण तेलामध्ये सोडून दिले. आता हे जे चिप्स आहे आपण याला पलटून घेऊ म्हणजे खालची बाजू पण चांगली तेलामध्ये तळून घेऊ आपण. जास्त वेळ पण लागत नाही तळण्यासाठी, फक्त 2 ते 3 मिनिटातच आपले जे चिप्स आहे ते तेलामध्ये छानपैकी तळल्या जातात. तर बघू शकता इथं. तर ह्या ठिकाणी जे आहे आपले तेलामध्ये चिप्स जे आहे ते छानपैकी तळून घेतलेले आहे. आता लगेच आपण याला काढून घेऊ कारण याला चांगला असा सोनेरी कलर पण आलेला आहे. तर हे आता आपण काढून घेतले. आता राहिलेले जे आहे ते परत आपण एक घाणा जो आहे तो तेलामध्ये परत तळून घेणार आहोत. हळूहळू करून आपण सर्व जे चिप्स आहे तर ते तेलामध्ये आता तळून घेऊ. तर बघू शकता आपला दुसरा पण घाणा जो आहे तो तयार झालेला आहे. आता याला पण आपण काढून घेऊ. हे झाऱ्याच्या सहाय्याने जे तेल आहे ते आपण नितरून घेतलेलं आहे खाली आणि चिप्स जे आहे ते आपले तयार झालेले आहे. याला पण आपण काढून घेतला. तर आता जे आहे आपण हे चिप्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता एक आपण चालणीमध्ये या चिप्सांना टाकून देऊ. आपण याच्यामध्ये जे आहे ते पहिलेच मीठ टाकून दिलेलं होतं जेव्हा आपण सुकवण्यासाठी ठेवलेले होते. आता आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं आपण मिरची पावडरचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी. या ठिकाणी साधारणतः 1/2 चमचा आहे आपण जे मिरची पावडर घेतलेला आहे याच्यावरती टाकून देऊ. आणि या चाळणीच्या सहाय्याने आपण थोडंसं याला असं मिक्स करून घेऊ आणि चांगल्या प्रकारे हलवून घेऊ जे आपलं मसाला आहे तो चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिक्स होईल. तर ह्या ठिकाणी बघू शकता आपले जे आलूचे चिप्स आहे तर ह्या ठिकाणी तयार झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता चिप्स पण तेलामध्ये छानपैकी तळलेला आहे. तर एक जो आहे आपण फोडून पण मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या ठिकाणी बघू शकता एकदम सहजपणे फुटत पण आहे. आणि असेच घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही
हे आलूचे चिप्स नक्कीच बनवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर भेटूया लवकरच असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।